नमस्कार। भावरंग यशाची गुरुकिल्ली, लेखक श्रीकांत मोरे। लेख विसावा, चुका। चुका करणं हा मनुष्य धर्म आहे आणि सहज कर्म आहे, पण चुकांना माफी देणं हे त्यातून श्रेष्ठ कर्म होय। माणूस चुका करतो, माणूस नकळत चुका करतो, कळून आणि जाणून बुजूनही चुका करतो। कशीही केली तरी चूक ती चूकच, कशीही केली तरी तिचे व्हायचे ते परिणाम कधीच चुकत नाही। चूक ही सापेक्ष कल्पना आहे। मला जी चूक वाटते ती दुसऱ्याला चूक वाटेलच असं नाही, दुसऱ्यांना जी चूक वाटते ती मला चूक वाटणारही नाही। माणूस हा चुकीचा पुतळा आहे असं म्हटलं जातं, पण ते अर्धसत्य आहे। माणूस हा केवळ चुकांनी वा दोषांनीच बनलेला नसतो, तर तो गुण व दोष या दोघांच्या मिश्रणाने बनलेला असतो। प्रत्येकात दोषही असतात, गुणही असतात। मनुष्याच्या ठाई गुण आणि दोषांचीही खाण असते, तरीही आपण प्रत्येकाचे दोष पाहतो, गुण पाहत नाही। आपण दुसऱ्यांचे दोष पाहतो, स्वतःचे दोष मात्र दुर्लक्षित करतो। मनुष्यही गुण दोषांची खाण आहे, तर मग आपण स्वतःत दोष नाहीतच असं का गृहीत धरतो आणि आपले गुण तेवढेच का कुरवाळत बसतो? लोकांचे मोहरी एवढे दोष आपल्याला मोठे दिसतात, त्यांची चर्चा करणं आपल्याला फार आवडतं। मनुष्य प्राणी म्हटला की त्याचा आचार विचारात चूक ही होणारच, पण आपण ते गृहीत न धरता दुसऱ्यांच्या दोषांचीच तेवढी पुन्हा पुन्हा उजळणी करतो। स्वतःचे मात्र दोषांची चर्चा टाळतो। दुसऱ्यांच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं, पण स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही। दोषांवर चुकांवर चर्चा करण्यापेक्षा त्या चुका माफ करणं, त्यांच्या चांगल्या बाजूचा विचार करणं हे कधीही उचित व आपल्याच फायद्याचं। त्या का झाल्या असतील, खरोखरच चुका आहेत का याचा आपण विचार केला पाहिजे। त्याशिवाय या चुका आपणही करू शकतो हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे। कोणताही प्राणी मात्र ही चूक करू शकतो। मग एखाद्यानं चूक केली की झाली असेल त्याच्या हातून चूक, असं म्हणून आपण त्याला माफ का करत नाही? त्याला माफी दिली पाहिजे असा विचार आपल्या मनात का बरं येत नाही? त्याला लागलीच आपण दूषणं द्यायला लागतो। चुकांना माफी देणं हे श्रेष्ठ कर्म आहे। तो मनाचा मोठेपणा खरा त्यातच आहे। आपण एखाद्या माणसाविषयी नेहमी सतत म्हणतो तो मोठ्या मनाचा आहे, तो विधायी दृष्टीचा आहे, तो नेहमी इष्ट विचार करतो, तो नेहमी चांगलं बोलतो। थोडक्यात, काही व्यक्ती दुसऱ्यांच्या कोणत्याच चुकांबद्दल बोलत नसतात, त्यांना लोकांच्या चुका दिसत नाहीत असं नाही, दिसतही असतात। उदाहरणार्थ, एखादा खोटं बोलत आहे हे त्यांना माहीत असतं, तरी ते म्हणतील तुम्ही म्हणता म्हणजे बरोबरही असेल, पण असा विचार करून पहा। किंवा तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, पण त्यापेक्षा हे अधिक चांगलं योग्य आहे। चूक शोधणं आणि ती सापडली तरी त्याला माफी करून करणं हा मनुष्याचा श्रेष्ठ धर्म होय। पूर्ण विकसित मनुष्य नेहमी प्राणी मात्रांवर दया करतो। दया दाखवणं हा सुद्धा दुसऱ्यांच्या चुका माफ करण्याचाच एक प्रकार असतो। ज्याच्या मनात सद्विचार असतात तोच दया दाखवू शकतो, क्षमा करू शकतो। आपल्या ताकदीच्या जोरावर प्रायश्चित्त देणं फार सोपं असतं, पण चूक माफ करणं फारच कठीण असतं। प्रायश्चित्त द्यायला ताकद लागते, पण ती ताकद शारीरिक असते। क्षमा करायला त्यापेक्षा जास्त ताकद लागते आणि ती मानसिक असते। ती मानसिक ताकद प्रत्येक माणसाच्या मनाच्या ठेवणीचा परिपाक असतो। तशी ठेवण बनण्यासाठी चांगले विचार मनात रुजले पाहिजेत। येशू ख्रिस्त एके ठिकाणी एका दंतकथेत म्हणतात, ज्यांनी आपल्या आयुष्यात पापच केलं नाही त्यांनीच, ज्यांनी चूक केली नाही त्यांनीच दंड भरावा। अशा कितीतरी कथा, दंतकथा पुराणात प्रत्येक धर्मात असतात, ज्यात क्षमेचा महिमा सांगितला आहे। म्हणून आपण म्हणतो, जेथे दया क्षमा शांती तेथे कर माझे जुळती। आपण नेहमी चूक करतो आणि परमेश्वरावर माफी मागतो, देव आपल्याला माफ करतो। खरं तर देव आपल्या मनातच असतो। मग आपल्याला खरंच कोण बरं माफ करतं? आपल्या मनालाच आपल्या चुकीचा पश्चाताप झालेला असतो। पश्चातापाची उत्कट भावना म्हणजे देवानं क्षमा करणं होय। अशी देवपूजा हेच चुका करीत शहाणं होणं होय। म्हणून समजून उमजून देवाला पूजावं, जो आपल्याला मोठं करतो। आई हे आपलं दुसरं दैवत आहे। आई सर्व चुका माफ करते, पण तिच्या माफीचं एक वैशिष्ट्य असं की ती आपल्याला मुळात काही चूक केली आहे हे कधी जाणून देत नाही। आई हे दया क्षमा शांतीचं माहेरघर असतं। आई हे प्रेमाचं सदन असतं, जिथं मनातली सारी पापं धुतली जातात, मन स्वच्छ होतं। जे मन 24 तास गंगेत राहूनही शुद्ध होत नाही, ते मन आईच्या कुशीत एका क्षणात पवित्र होतं। मनातल्या साऱ्या चुका नष्ट होतात। म्हणून आई हे श्रेष्ठ दैवत आहे। पण आईपणाची कल्पना काही 9 महिने पोटात बाळगणानेच निगडीत केली पाहिजे असं काही नाही। आईपणा हा एक श्रेष्ठ गुण आहे। मदर तेरेसांना काही मुलं नव्हती,
पण त्या अनेक अनाथांच्या आई झाल्या. हा आईपणाचा भाव प्रत्येकाच्या ठाई निर्माण करावा लागतो. लोकांच्या चुका शोधून घेऊन त्यांची तीव्रता कमी करणं हाही क्षमा करण्याचाच एक प्रकार होय. तो आपल्या मनात दया क्षमा शांतीचं रोपण करीत असतो. मन नेहमी काहीतरी चुका करत असतं आणि दुरुस्तही करत असतं. तरीही समाजात प्रत्येकजण स्वतःच्या मनात चाललेली ही प्रक्रिया विसरून दुसऱ्याची चूक दिसली की त्याला तो शिक्षा करायला सरसावतो. आपल्या मनाप्रमाणे त्याच्याही मनात चुका आणि त्यांची दुरुस्ती अशी प्रक्रिया सुरू असेल हा फायदा त्याला द्यायला आपण तयार होत नसतो. मला त्याच्या दोषांबद्दल बोलण्याचा अधिकार कुणी दिला? त्याची चूक ही चूक तरी आहे काय असा विचार आपल्या मनात का बरं येत नाही? आपण या चुका नेहमी करतो पण त्याचं प्रायश्चित्त घेत नाही. दुसऱ्यांना मात्र अशा चुकांचं प्रायश्चित्त घ्यायला लावतो. दुसऱ्यांनी चुकांची कबुली द्यावी अशी आपली भावना असते. त्यांचे कबुली जबाब घेऊन न्यायदान करण्याचा आपण प्रयत्न करतो. स्वतःला मात्र विसरून जातो. दोन मापदंड लावण्याचा दुटप्पी व्यवहार आपण नेहमी करतो. आपलं मन नेहमी द्वैतात वागतं. मनाचे दोन विचार, दोन भाग, दोन तत्व परस्पर विरोधी काम करतात. त्यांना आपण अद्वैतात आणलं पाहिजे. मन एक असावं, अंतर्बाह्य मन एक असावं, म्हणजे सर्वत्र चांगलंच दिसतं. सर्वत्र दया क्षमा शांतीचा आढळ होतो. दुसऱ्यांचे मोहरी एवढे दोष दिसण्यापूर्वी स्वतःचे बेला एवढे मोठे दोष दिसायला लागतात. मग अद्वैतात रमलं की ज्याला भावरंग येतात. हे भावरंग विधायक विचारांचं वळण घेतात. मग आपोआपच आपण दुसऱ्यांच्या चुकांबद्दल मौन बाळगायला लागतो. मनोमन समजून घेतो, अरे हे तर मीही केलंच होतं, ही चूक नाही, सहज घडलेली मानसिक क्रिया आहे. मन मदमोह मत्सर यांच्या चक्रजलातून बाहेर पडण्यासाठी इतरांना मदत करायची वाटते. दुसऱ्यांच्या कृतीतून चांगलं शोधणं काढायला लागतं. ताकातून लोणी, लोण्यातून तूप निघतं. त्याप्रमाणे परस्पर संबंधातून आपला एक चांगला विचार, चांगल्या विचारातून आदर, प्रेम, दया, क्षमा, शांती हे निमसतात. आपला परिवार मनोरमा परिवार.